तर तिकडे वाशिममध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सलग 9 दिवस झाले वाशिमच्या बहुसंख्य भागात पाऊस पडतोय. खरीपाच्या सोयाबीन पिकाचं या अतोनात नुकसान झालंय. तूर, उडीद, भाजीपाला याही पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढच्या काही दिवसात भाजीपाल्याचे भाव चांगलेच वाढणार असं दिसतंय. प्रामुख्यानं धरणं भरत आहेत, नद्यांना पाणी आहे, तर काही जणांना दिलासा मिळाल्यासारखं वाटतंय. पण प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं मात्र खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किशोर, कुठल्या कुठल्या भागात अधिक पाऊस आहे आणि सगळ्यात जास्त फटका कोणाला बसलाय? सर, वाशिम जिल्ह्यामध्ये जे 6 तालुके आहेत, कारंजा, मालेगाव, रिसोड, मालेगाव, मंगळगिर, मानोरा, हे जे काही 6 तालुके आहे, यामध्ये जवळपास आज 9वा दिवस आहे सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जे पेरणी केलेलं सोयाबीन आहे, याचा आता काढणीचा हंगाम आलाय. मात्र सतत 9 दिवस पाऊस सुरू असल्यामुळे जे 3 लाख हेक्टरवरील सोयाबीन आहे, हे पूर्णतः धोक्यात आलंय. तर 3 दिवसाअगोदर जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीनला फटका बसला. मात्र हा पाऊस सतत सुरू असल्यामुळे याहूनही अधिक फटका बसण्याची, म्हणजे ते निश्चितच ते खराब होण्याची शक्यता आहे. कारण हातातोंडाची आलेला जो घास आहे, हा निसर्गानं हिरवून घेतलाय. आणि जो पाऊस सुरू आहे, या पावसामुळे तर नदी नाले दुथडी भरून वाहतच आहे. मात्र शेतीचंही अपरिमित नुकसान झालंय. अनेक ठिकाणी जे काही कच्ची मातीचे घर आहेत तेही चढले आहेत. त्यामुळे जे काही मालक आहेत त्यांचंही नुकसान झालंय. आणि शेतीचं जर जे काही नुकसान झालंय, त्याचं जरी कालपासनं प्रशासनानं पंचनामे सुरू जरी केले असले, तरी शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालंय ते भरपाई होणं शक्य नाही. यासाठी शासन स्तरावरून जे मदत देण्याची गरज तर आहेच, मात्र पीक विमा कंपन्यांनी त्याचे सर्वेक्षण करून मदतीची गरज आहे. कारण किशोर, आतापर्यंत कुठल्या भागातल्या शेतपिकांचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काही आढावा घेण्याचे आदेश दिलेत का पंचनाम्याचे? मिलिंद सर, काल आढावा बैठक घेण्यात आली अधिकाऱ्यांची, आणि त्यामध्ये निर्देश देण्यात आले पंचनाम्याचे, आणि काही भागात पंचनामे पण सुरू झाले. सर्वाधिक जे हा पावसाचा फटका नुकसान जे झालंय खरीप पिकांचं, ते रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा असा कुठलाच भाग सुटला नाही की जिथे हे नुकसान झालं नाही. आता नदी नाले दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे जे नदी काठचे किंवा नाल्याकाठची जे काही जमिनी आहे त्या पिकासह खरडून गेल्या. आता त्या शेतीचं भरपाई किंवा ते शेती कशी सुधारावी असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कारण आता या पावसानं खरीपाचं पीक तर हातचं गेलं, मात्र यानंतर त्या शेतामध्ये काय करावं असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. बरं, किशोर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा.